दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे। यामध्ये पुण्यातील 10 आणि लातूर मधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे। काल या नगरपालिकांचं मतदान पार पडलं। दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सरासरी 72% मतदानाची नोंद झाली आहे। पुणे आणि लातूर मधील एकूण 14 नगरपालिकांसाठी 1426 उमेदवारांचं भवितव्य मतदार यंत्रात बंद झालंय। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिल्या तासाभरातच या निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। बारामती, इंदापूर, जेजुरी, सासवड, निलंगा आणि अहमदपूर इथल्या निकालांकडे विशेष लक्ष असणार आहे। पहिल्या टप्प्याच्या निकालांमध्ये नगराध्यक्षपदांच्या शर्यतीमध्ये भाजपनं बाजी मारली होती, तर शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकली गेली होती। काल झालेल्या मतदानाआधी पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषदांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं। आता हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली होती। हिवाळी अधिवेशनापुरता संसदीय कार्य मंत्रीपदाचा विनोद तावडेंना देऊन पुणे भाजपची सगळी धुरा गिरीश बापटांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती, त्यामुळे भाजपची आणि विशेषतः गिरीश बापटांची प्रतिष्ठा आजच्या निकालात पणाला लागली आहे। तिकडे लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकरांना मंत्रिपद मिळाल्यावर निलंग्यात प्रथमच निवडणूक होतीये, त्यामुळे त्यांनी आपली सारी ताकद निवडणुकीत झोकून दिली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या 3 दिवसीय सुट्टीमध्ये या निवडणुकीसाठी झंझावाती प्रचार सभा घेतल्या आहेत, त्यामुळे एकूणच निवडणूक जरी स्थानिक स्वराज्य संस्थांची असली तरी राजकीय वर्चस्वाची मोठी लढाई या निमित्तानं बघायला मिळाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट पुण्याला जाऊयात। पुण्याहून अरुण भेत्रे आमचे प्रतिनिधी, माफ करा, बारामतीहून आपले प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। आपण पाहतोय अरुण, 10 पुण्याच्या 10 नगरपालिकांच्या मतदान नगरपालिकांसाठी झालेलं आहे, एकूण काय चित्र पाहायला मिळते, काय उत्सुकता आहे, विशेषतः कोणत्या नगर परिषदा यामध्ये लक्षवेधी ठरतात? स्वाती, यावेळी नगर परिषदांची निवडणूक ही इतर म्हणजे आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा वेगळी म्हणता येईल। त्याचं कारण असं की प्रत्येक नगर परिषदेमध्ये काही ना काही वैशिष्ट्य यावेळी आहे, आणि खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी सत्ता पुणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष किंबहुना अनेक दशकं आहे, तिला कुठेतरी सुरुंग लावण्याचं आव्हान या ठिकाणी विरोधकांनी उचललं होतं, आणि त्या पार्श्वभूमीवरती रणसंग्राम या ठिकाणी रंगला होता। काल सगळ्या उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेट्यांमध्ये बंद झालं, आणि आता इथेच या बारामतीमध्ये रिक्रिएशन हॉलमध्ये थोड्या वेळातच इथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 10 नगरपरिषदांपैकी लक्षवेधी म्हणता येईल अशा त्यामध्ये प्रामुख्याने बारामती, कारण बारामतीमध्ये गेले अनेक वर्ष पवार घराण्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। या ठिकाणी त्यांना आव्हान देण्यासाठी सगळे विरोधक एकवटले होते। सुनील पोटे हे आघाडीचे उमेदवार आहेत। याशिवाय इंदापूरमध्ये देखील काय होते याबद्दल उत्सुकता आहे। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना विरोधकांनी आव्हान दिलं होतं, त्या ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आले होते। तशीच परिस्थिती सासवडमध्ये होती। सासवडमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेले होते। जुन्नरमध्ये देखील स्थानिक आघाडी त्या ठिकाणी बनली, जी मनसेच्या नेतृत्वाखाली, मनसेचे त्या ठिकाणी एकमेव आमदार जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी बनली, आणि त्यांनी देखील तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला आव्हान दिलेलं आहे। याशिवाय तळेगाव, लोणावळा या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। जेजुरीमध्ये देखील स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये लढत होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाड्या त्यांच्यामध्ये ती लढत होते, तिथे काय होतंय याच्याबद्दल उत्सुकता आहे। दौंडमध्ये देखील अशीच उत्सुकता आहे। दौंडमध्ये सगळे विरोधक हे एक स्थानिक आघाडीच्या विरोधामध्ये नव्याने एकत्रित आलेले विरोधक एकवटलेले आहेत। शिरूरमध्ये देखील भाजपला शिरकाव करण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं अस्तित्व जिल्ह्यामध्ये टिकवत असतानाच भाजपाचा प्रवेश किंवा शिरकाव या जिल्ह्यामध्ये होतोय का नगर परिषदांच्या माध्यमातून, हे याबद्दलची उत्सुकता आहे। पहिल्या टप्प्यात भाजपला जे यश मिळालेलं आहे ती यशाची परंपरा आता पुढच्या टप्प्यात देखील कायम राहणार का याबद्दल उत्सुकता आहे, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुढच्या काही तासांमध्ये मिळणार आहेत। अवघ्या तासाभरात इथे मतमोजणी सुरू होईल, सगळी मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे। आणि महत्त्वाचा एक मुद्दा सांगायचा राहून गेला, यावेळी विक्रमी मतदान ह्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे केवळ जिल्ह्यातल्या 2 नगर परिषदा वगळता जिथे काहीतरी 70% खाली आहे, मात्र इतर ठिकाणी 72, 73, 75, 76% मतदान झालेलं आहे। तर या मतदानाचा देखील काय रोख आहे हे आपल्याला या निमित्ताने कळणार आहे। नक्कीच अरुण, तर त्या ठिकाणच्या स्थानिकांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात अरुण, आणि साधारण 1 तासाभरात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे, साधारण किती वाजेपर्यंत या निकालाचं चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं पाहायला मिळेल?
स्वाती जसं मी आत्ता म्हटलंय की स्थानिकांच्या प्रतिक्रिया त्यांनी मतदानातून व्यक्त केलेल्या आहे, मोठ्या प्रमाणावरती मतदान केलेलं आहे. दुसरा भाग असा आहे की जी एक इतके वर्ष ज्या निवडणुका एकतर्फी होत होत्या किंबहुना विरोधकांची ताकदच इथे कधी बघायला मिळत नव्हती, ती यावेळी तसं झालं नाही. यावेळी अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील बारामतीमध्ये येऊन सभा घेतली. अगदी मतदारसंघ म्हणजे अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये तळ ठोकून होते. याशिवाय इतर पक्षाचे नेते देखील म्हणजे धनंजय मुंडे असू द्यात, आणखी रावसाहेब दानवे असू द्यात, यांनी अनेक सभा घेऊन नगर परिषदांसाठी पुणेला पिंजून काढला होता. त्यामुळे आता एक म्हणजे एक हाती सत्ता आले, एकतर्फी निर्णय लागला असं होण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे. दुसरा जो प्रश्न आपण विचारला की कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, तर साधारणपणे 10 वाजता मतदान मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पुढच्या 1-2 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. नगरसेवक पदासाठीची मतमोजणी आणि नगराध्यक्ष पदासाठीची मतमोजणी अशा 2 स्तरावरती ही मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतदारानं यावेळी नगर परिषदेसाठी 3 मतं दिलेली आहेत, म्हणजे 2 मतं जी आहेत म्हणजे त्याच्या प्रभागामध्ये 2चा प्रभाग असल्यामुळे 2 उमेदवार त्याला निवडून द्यायचे होते. आणि याशिवाय नगराध्यक्ष पदासाठी देखील त्यानं मतदान केलेलं आहे. आणि त्यानं जे काही मतदान केलं आहे ते नेमकं त्या मतांचं काय झालं हे आता जसं आपण म्हटलं की पुढच्या 2 तासामध्ये स्पष्ट होईल. नक्कीच, तर येत्या 2 तासांमध्ये हे चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. धन्यवाद अरुण दिलेले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.